सोलापुर में शिक्षकों ने पुरानी पेंशन शुरू करने मानचा मान्यता की दमनकारी शर्त। सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चाच्या निमित्तानं शिक्षकांच्या वरती वेगवेगळ्या स्वरूपाची सातत्यानं अशैक्षणिक स्वरूपाची जी कामं लादली जात आहेत आणि त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होतो आहे, या पार्श्वभूमीवरती आम्हा शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी अर्थ घेऊन आज महाराष्ट्रातील शिक्षक बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे। राज्यकर्त्यांना आमचं आवाहन आहे, राज्यामधल्या ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरचं बहुजन समाज आणि गोरगरिबांचं शिक्षण रद्द न करता, बंद न पडू देता, त्या अव्याहतपणाने सुरू राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण शासनानं राबवावं अशी विनंती या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत।